दसऱ्याला रावण दहन करण्याची परंपरा नागपुरात गेली अनेक वर्षांपासून आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा मोठ्या उत्साहात शहरात रावण दहन केलं जाणार आहे. यासाठी रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण यांच्या मोठ्या प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. कस्तुरचंद पार्क मैदानात या तिन्ही प्रतिमा बनवल्या असून 35 फूट उंचीच्या आहेत. उद्या संध्याकाळी फटाक्यांची आतिषबाजी करून रावण दहन केले जाणार असून यासाठी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहायला मिळेल. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.